मी कडवंचीतील शेतकरी श्री वसंत बाबूराव परकाळे, राहायला कडवंची, तालुका जिल्हा जालना। मला असं सांगायचं की मी 1984 ला एका मालकाची इथं कामाला होतो। कामाला असताना त्या मालकाची इथं मी 5 वर्षी सालदारी केलेला माणूस आहे। परंतु या सालदारीतून मनुष्याने जर प्रयत्न केला तर मनुष्य हा यशस्वी होतो, पण त्याला माणसाची काम करण्याची इच्छाशक्ती असली पाहिजे। In 1984, he had less than 1 acre of land. He, along with his 2 brothers, had only 2 acres of the land. For 5 years, he worked as a laborer with Bhagwan Yashwantrao Shivsagar. In 2006, Bhagwan Yashwantrao Shivsagar built 3 farm ponds in Kadwanchi village. To build a farm pond during that period, good subsidy was provided by the government. मला एक शेतळ करायचं आहे, परंतु भगवानराव क्षीरसागर हे माझे मालक असल्यामुळं मी त्यांचा नोकर होतो, तर नोकरांनी शेततलाव करायचं एवढी मोठी अपेक्षा ठेवणं त्याच्या मते पटलं नाही की खूप छोटा माणूस आहे, मला शेततळ करायचं म्हणतो म्हणजे जरा चूक वाटलं असं। तसं म्हणल्यानंतर अण्णांनी मला सांगितलं, परकळे, शेततळ करणं हे काही साधे सुद्धा माणसाचं काम नाही, शेततलाव करण्यासाठी खूप पैसा लागतो आणि हे शेततलाव आम्हाला मिळवण्यासाठी महाराष्ट्रभर आम्हाला फिरावं लागलं, मोठमोठ्या लोकांशी भेटावं लागलं, तेव्हा शेततळ आम्हाला मंजूर झाला। वसंतराव वॉज नॉट डिस्करेज, ही टूक लीव फ्रॉम हिज वर्क अँड वेंट टू जालना टू मीट द सिनियर गव्हर्नमेंट ऑफिशियल SL जाधव। ही टोल्ड हिम अबाउट हिज पुअर लिव्हिंग कंडिशन्स अँड ऑल्सो एक्सप्रेस हिज इंटरेस्ट इन कन्स्ट्रक्टिंग अ फार्म पॉन्ड। द ऑफिसर गेव हिम परमिशन टू बिल्ड अ फार्म पॉन्ड। आणि नंतर 2006 ला प्रथम मी 24x24 चा शेततलाव केलेला आहे। व परिस्थिती अशी की इकडे पाऊस नाही आपण म्हणतो, पण पाऊस पडला तर मिनिमम या वर्षाचा पाऊस आपल्याला मिनिममच्या भाषा सांगितल्यापेक्षा 2.5 फूट पाऊस पडला। 2.5 फूट पडलेला पाणी आपल्या डोळ्यासमोरून वाहत जातो, त्या पाण्याला आपण छोट्या खाणी जर प्रत्येकाने शेततलाव जर केला, छोटा शेतकरी असेल त्यांनी 5 लाख लिटर पाणी, मोठा असेल 20 लाख लिटर पाणी, त्याच्यापेक्षा मोठा असेल तर 50 लाख लिटर पाणी, त्या पाण्याचं आपण नियोजन करून 3 महिने जर पाण्याचा वापर केला तर एक साधा सालदार माणूस, रोजदार माणूस सुद्धा या जगात जेमतेम सुंदर शेती करून आपला उदरनिर्वाह चांगल्या प्रमाणे करू शकतो। द रेनफॉल इन द एरिया इज नॉट लेस, बट द ओनली प्रॉब्लेम इज इनएफेक्टिव्ह वॉटर मॅनेजमेंट। इफ फार्मर स्टार्ट वर्किंग ऑन बिल्डिंग स्मॉल वॉटर स्ट्रक्चर्स religiously like farm ponds, check dams, and if they plan their cropping patterns effectively, then the farmers can deal with their problem. मी 84 ला सालाना 5 वर्ष घातले, नंतर 1 एकर जमीन घेतली, सुरुवातीला 1 एकर अंगूर लावले, आजच्या तारखेला माझ्याकडे 4 एकर द्राक्ष, 3 एकर डाळिंबे, शेततलाव आहे, गव्हर्नमेंट कडनं सौर ऊर्जाची मोटर मिळालेली आहे, 2 शेततलाव आहे, 1.15 कोटी लिटर, 2 XC पाईपलाईन आहे, पूर्ण जमिनीला ड्रीप आहे आजच्या तारखेला, आणि सगळं बरं असून 8 लाख रुपये कर्ज विमावले, 80-90 लाख ते 1 कोटी माझी प्रॉपर्टी आज आहे, आणि मी कर्ज बाजारी म्हणजे दुःखी नाही, मी डेव्हलपमेंट करत चाललो म्हणून करत आहे। टुडे कडवंची हॅज 477 farm ponds, 1225 acres of grape farms and migrant laborers work on farms now. बांध बंदिस्तीच्या माध्यमातून मोठ्या तलावाचा जर विचार केला तर 30% पाणी आम्ही आपल्या आपल्या छोट्या छोट्या शेतामध्ये जमिनीत जिरवतोय। 1437 हेक्टर जमीन आहे गावाच्या डोंगरापासून तर गावाच्या पातळीपर्यंत बांध बंदिस्ती झाली आहे, त्याच्यामुळे आमच्या गावाला पहिले पाणी नैसर्गिक पाणी आम्ही आमच्या जमिनीत मुरवतोय आणि आमच्या समोरून वाहून जाणारं पाणी हे उचलून तलावात ठेवतो। In this way, by adopting effective water management techniques, the people of Kadwanchi have been able to provide water to their 1225 acres of grape farms for 3 months successfully.